दिवंगत गोपीनाथ मुंडे हे नेहमी एक वाक्य म्हणायचे ते म्हणजे परळी माझी माय असेल तर पाथर्डी माझी मावशी आहे परळीनंतर मुंडे कुटुंबियांसाठी सगळ्यात जवळचा मतदारसंघ कुठला असेल तर तो शेवगाव पाथर्डी बीड आणि अहमदनगर सीमेवर असलेला हा मतदारसंघ मुंडे कुटुंबियांसाठी घरासारखा होता आणि आजही आहे त्यामुळेच पंकजा मुंडेंनी शेवगाव पाथर्डीतून निवडणूक लढवावी अशी मागणी सातत्याने इथले भाजपचे कार्यकर्ते करत राहिले पण आता पंकजा मुंडे या विधान परिषदेवर गेल्यात त्यामुळे इथल्या भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे इच्छुक प्रतापराव ढाकणे आणि माजी आमदार चंद्रशेखर घुले अशा सगळ्याच इच्छुकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय पण विरोधी पक्षातील नेते रिलॅक्स झालेत असं म्हणता येणार नाही कारण पंकजा लढणार नसल्या तरी त्यांचा शब्द या मतदारसंघात प्रमाण मानला जातो त्यामुळे दरवर्षी प्रमाण यंदा सुद्धा इथं चुरशीचा सामना होणार इतक तर नक्कीये इच्छुकांची संख्या पाहता या मतदारसंघात तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याचीही शक्यता आहे तर याच पार्श्वभूमीवर पाहूयात लेट्सअप मराठीच्या ग्राउंड झिरो या विधानसभा निवडणूक स्पेशल सिरीज मधून शेवगाव पाथर्डीचं गणित नक्की कसं असणार ते दोन हजार नऊ पर्यंत शेवगाव आणि पाथर्डी हे दोन्ही वेगवेगळे मतदारसंघ होते मात्र दोन्ही आघाडीच्या ताब्यात होते दोन हजार चार मधील निवडणुकीत शेवगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे नरेंद्र घुले तर पाथर्डी मतदारसंघातून काँग्रेसचे राजीव राजळे हे विजयी झाले होते दोन हजार नऊ साली मतदारसंघांच्या पुनर्रचनेत दोन्ही तालुक्यांचा एकच असा शेवगाव पाथर्डी हा मतदारसंघ अस्तित्वात आला या पुनर्रचनेनं या मतदारसंघाचं राजकारणच बदलून गेलं घुले राजळे ढाकणे हे सगळेच एकमेकांसमोर उभे ठाकले यात मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला आणि घुलेंना तिकीट मिळालं परिणामी राजू राजळेंनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही एक्क्याऐंशी हजार मतं घेत घुले हे पुन्हा आमदार झाले तर एकसष्ट हजार मतांसह ढाकणे दोन नंबरला आणि त्रेचाळीस हजार मतं घेत राजळे हे तिसऱ्या नंबरवर राहिले दोन हजार चौदा सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी मोदी लाट कायम होती शिवाय काही दिवस आधीच गोपीनाथ मुंडे यांचंही निधन झालं होतं त्यामुळे भाजपची लाट आणि गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाची सहानुभूती ही समीकरण ओळखून राजळे कुटुंबियांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि मोनिका राजळेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली तर प्रतापराव ठाकणे हे राष्ट्रवादीत आले पण राष्ट्रवादीने पुन्हा एकदा घुलेंनाच तिकीट दिलं त्यावेळी मोनिका समीकरणं फिट बसली आणि त्या तब्बल एक लाख चौतीस हजार मतं घेत आमदार झाल्या दोन हजार राष्ट्रवादीकडून योग्य वागणूक न मिळाल्याचा आरोप करत येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीने तिकीट नाही दिलं तर वेगळ्या मार्गाने निवडणुकीत उतरण्याचा त्यांनी इशारा दिला राष्ट्रवादीनेही सबुरीची भूमिका घेत ढाकणेंना तिकीट दिलं त्यांनी मोनिका राजळेंना तेव्हा तगडी फाईट दिली पण ते विजयापर्यंत जाऊ शकले नाहीत प्रताप ढाकणे यांना अठ्ठ्याण्णव हजारांहून अधिक मतं मिळाली तर मोनिका राजळेंना एक लाख बारा हजारांपेक्षा अधिक मतं मिळाली लोकसभेलाही या मतदारसंघात भाजपचंच वर्चस्व राहिले दोन हजार एकोणीस मध्ये सुजय विखेंना इथून तब्बल साठ हजारांचं मताधिक्य मिळालं होतं यंदा हे लीड साडेसात हजारांपर्यंत कमी झालं मात्र भाजपचं वर्चस्व इथं कायम राहिलं गत लोकसभेला विखेंसाठी शेवगाव पाथर्डीचं मतदान हे बुस्टर ठरलं होतं यंदा मात्र लंकेंनी इथून तगडी फाईट दिल्याने आणि निवडूनही आल्याने राष्ट्रवादीच्या गोटात आता उत्साह संचारलाय यंदा राजळेंचा आणि भाजपचा बालेकिल्ला खालसा होऊ शकतो असा कॉन्फिडन्स शरद पवारांच्या समर्थकांमध्ये आलाय आता यंदाच्या हा भाजपकडेच असणार उघडे शिवाय मोनिका राजळे याच प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद चंद्र पवार पक्षाकडून प्रताप ढाकणे यांचा दावा भक्कम आहे पण चंद्रशेखर घुले यांनी या दोघांचंही टेन्शन वाढवले आमदारकी पुन्हा मिळवण्यासाठी घुले हे आता कामाला लागलेत ते सध्या पाथर्डी शेवगाव हा मतदारसंघ पिंजून काढतायत मोनिका राजळे यांच्यावर नाराज असलेले कार्यकर्ते ते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत तर घुले हे सध्या अजित पवारांच्या सोबत आहेत मात्र महायुतीमध्ये त्यांना तिकीट मिळणं अवघड आहे त्यामुळे ते अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत घुले आणि ढाकणे एकत्र होते आणि त्यांची ढाकणेंना मोठी मदत झाली होती या तिघांशिवाय करतायत समितीचे माजी सभापती आणि भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड हे भाजपकडून इच्छुक आहेत त्यांनी ही वेळ आली तर अपक्ष लढू असं छाती ठोकपणे सांगितले तर वंचित बहुजन आघाडीकडून प्राध्यापक किसन चव्हाण हे रिंगणात असतील असं दिसून येते घुले राजळे ढाकणे हे तिघही साखर सम्राट आहेत तर हर्षदा काकडे यांच्या शिक्षण संस्था आहेत मागील अनेक वर्ष त्यांचा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगला जनसंपर्क तयार झालाय त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे आता या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा मतदारसंघ बीड जिल्ह्याला लागून असल्यानं इथं वंजारी समाज मोठ्या प्रमाणात आहे पाथर्डीमध्ये पन्नास हजारांहून अधिक आणि शेवगाव मध्ये वीस हजारांच्या आसपास असं सुमारे सत्तर हजारांहून अधिक वंजारी समाजाचं इथं मतदान आहे तर इतर ओबीसी समाजाची संख्या सुद्धा इथं मोठ्या प्रमाणात आहे हाच मतदार भाजपच्या हक्काची वोट बँक आहे राजळे खुले आणि काकडे हे तिघ मराठा उमेदवार आहेत तर ढाकणे हे ओबीसी उमेदवार असतील त्यामुळे चौरंगी लढत झाली तर मतविभाजन होऊ शकतं मराठा ओबीसी संघर्षात बीड लोकसभा मतदारसंघात पक्ष न बघता उमेदवार बघून मतदान झालं होतं त्यामुळे या मतदारसंघातही तसंच काहीसं होईल का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे म्हणूनच हा मतदारसंघही ही संवेदनशील राहणार इतकं तर नक्की आहे आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी